महत्त्वाची बातमी, धाराशिव नाशिक जागेसंदर्भात अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे. देवगिरी निवासस्थानी अजित पवार आणि तटकरेंच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला स्थानिक नेते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. धाराशिव आणि नाशिकचा तिढा अजूनही सुटलेला नाही, तर याच जागांसंदर्भात अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक होतीये. देवगिरी निवासस्थानी अजित पवार आणि तटकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अक्षय, काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. स्वतः सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून, तर बारामतीमधून सुनेत्रा पवार आणि परभणीची ही जागा रासपला देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यात तेथून महादेव जानकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिरूरमधनं आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली. या चार जागांचा संपूर्ण जे उमेदवार आहेत ते जाहीर केलेले आहेत. परंतु अद्याप देखील नाशिक आणि धाराशिव हे दोन मतदारसंघ जे आहेत ते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेले आहेत. त्या मतदारसंघामधनं अजून उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही. या सगळ्या संदर्भातला घोळ जो आहे तो मिटवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि या दोन्ही मतदारसंघामधील स्थानिक पदाधिकारी आणि प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहतील. आणि या दोन धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.